माझा फोन येणारच नाही का ग माझ्या आईचा? कधीच नाही येणार का ग? अगं तू शोधून काढ ना तुझ्या आईला, मग येईलच की. कसे शोधू? बाबा काही सांगत नाही आई बद्दल, आणि मी तर तिला पाहिलेलं पण नाहीये. सगळं नाहीये इथे, मलाच नाहीये. लक्ष्मी माझ्याकडे बघ, तुला तुझा बाबा तरी आहे ना? मला कुठे आहे बाबा? आणि मला माहिती आता तो कधीच येणार नाही. रडू नकोस ना ग. लक्ष्मू काय झालं, काय रडतीस तू? तिला तिच्या आईची आठवण येते आणि तो मोरपीस पण सापडत नाही आज दूर. अरे बाप रे, असं झालं. आपण एक काम करूया का, आपण आज मोरपीस शोधूनच काढूया. ओके? आता ते नाही सापडणार, किती वेळ झाला ते आरमून. असं नाही बोलायचं, बी पॉझिटिव्ह. आज आपल्याला मोरपीस मिळणारच आहे. ओके? आता लवकर रडणं थांबव बरं. आपण मज्जा करायला आलोय ना इथे, मग मज्जा करूया आपण. कशाला रडत बसायचंय? माझा कॅम्प संपला, मला आई पाहिजे. लक्ष्मी, लक्ष्मी. मम्मा काहीच उपयोग नाही, तू सरळ जयदीप काकांना फोन कर. टीचर गेम चालू ठेवा. हा रोहित बोल. हॅलो जयदीप, कुठे आहेस तू? बाहेरच मी निघालोय. अरे लक्ष्मी खूप रडतीये. का ती? नाही नाही, परत ती पडली वगैरे नाहीये, पण तिला तिच्या आईची खूप आठवण येते. ओह, येतोस का जरा तू? रोहित तुला एक रिक्वेस्ट करू का मी? इफ पॉसिबल मी लक्ष्मीला थोड्या वेळासाठी बाहेर घेऊन जाऊ शकतो का? जयदीप ऍक्च्युली ते अलाव नाही करता येणार. आय अंडरस्टँड, आय नो आय एम पुटिंग यू इन अ ऑकवर्ड पोझिशन, बट ओके ठीक आहे, ये तू. थँक्स, आलोच मी. मांजरासारख्या आडव्या आलातच ना. हे बघा, उगाच चांगल्या कामाला नाट लावू नका. नाट? आणि असलं कुठलं चांगलं काम करायला निघालात हो तुम्ही? डोळे फुटलेत वय तुमचे? नाही. दिसत नाही? हातात पूजेचा ताट आहे. देवीच्या देवळात चालले मी, 2 दिवसांचं व्रत आहे माझं. व्रत जपणार आहे काय माई? देवीच व्रत आहे, 30 शक्ती देईल मला. कशा पाई करायला पण व्रत? माझ्या कुकवासाठी. त्यानं काय होणार आहे? तू तुझी कर्तव्य विसरलीस म्हणून मी बी सगळं सोडून देऊ. माझ्या कपाळाचं कुप्पू आहे, मला जपलं पाहिजे. नाही जायच. वाट सोडा माझी बऱ्या बोलानं. जायचं नाही म्हणलं ना. देवकी जाऊ दे त्यांना. माई जा. बाबा आपण कुठे चाललोय? आपण ना रंकाळ्याला जाऊया. रंकाळा? तुला कसं माहित, तू गेलास तिकडे?
नाही मी गेलो नाहीये पण खूप फेमस आहे ते ऐकलंय मी तिथे जाऊया आपण बाबा ते बघ ते काका लिफ्ट मागतात गाडी थांबव थांब गाडी एक्सक्यूज मी मला तुमची जरा मदत हवी होती काय झालंय मला देवी माच्या देवळात जायचं होतं आणि माझी गाडी बंद पडली मला सोडता का प्लीज देवी माय मंदिर प्लीज मदत करता का जरा इथे ना आजूबाजूला ना रिक्षा सुद्धा भेटत नाही बाबा त्यांना जिथे जायचं आपण त्याच रोडनी चाललोय ना हो मग ते एवढी रिक्वेस्ट करतात तर देऊया ना त्यांना लिफ्ट काका बसा तुम्ही थँक्यू 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 हे बघा इथून पायवाटेने गेलं ना की देवी माईचं देऊळ लागतं खूप जागृत देवस्थान आहे तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर दर्शन घेऊनच जा हा खरंच सांगतोय नवसाला पावणारी देवी आज देवीच्या आशीर्वादामुळेच मला बऱ्याच वर्षांत नोकरी लागली आहे मनातलं सगळं पूर्ण करते तुम्ही दर्शन घेऊनच जा तिच्या दारातून असे माघारी जाऊ नका थँक्यू हे तुम्ही बाबा त्यांनी एवढं सांगितलं तर जाऊयात ना जायचंय तुला नाही तरी आपण असं फिरायला चाललोय ना ठीक आहे चल सुखी रहा देवी माय माझ्या घरात जे चाललंय ते निस्तरायचं तवा निस्तर पण आज माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर जे हसू आणलंय ना तू ते कायम ठेव ग आजवर लय सोसले ती ना तुला माहित आहे की एवढं माझं ऐक माय दया कर कृपा कर बाबा किती मोठ जंगल रे आमच्या कॅम्प पेक्षा पण खूप मोठ जंगल आहे या जंगलात कोणी मंदिर बांधायचं ठरवलं असेल देवीनेच म्हणजे देवीने स्वतः बांधलं तिचं मंदिर नाही मंदिर भक्तांच्या श्रद्धेने उभं राहिलं म्हणजे जादून उभं राहिलं मंदिर लक्ष्मी तू मंदिरात पोहोचलीस ना की तुझा तुलाच कळेल काय बाबा तू एकही प्रश्नाचं माझे धोड उत्तर देत नाही अजून किती लांब आहे मंदिर हे काय पोहोचलोच आपण सोड माझा हात लक्ष्मी बाळा असं नुसतं मंदिरात येऊन उभं राहायचं नसतंय नमस्कार कर की अग माय तिला काय कळतंय लहान पोर आहे मंदिर कुठे मंदिर हे काय तुझ्या मोर इथं मंदिर थोडेच इथे खाम नाही छोत नाही खळत नाही अग पण देवी तर हाय ना झालं तर मग
असं कसं देवीला राहायला मंदिर नको? पावसात त्या शिवगडावरच बसणार. अग ऊन पाऊस पाडायचं काही नाही हे ठरवणारी देवी, तिला कसली आली ऊन पावसाची भीती? आणि देवीला आसरा म्हणशील तर त्यो भक्ताच्या प्रेमाचा, भक्तीचा आणि श्रद्धेचा असतोय. कळलं काय? हा, माझा बाबाही असंच काहीतरी म्हणत होता. असं होय? कुठं आहेत तुझे बाबा? तुम्ही तिकडे बाबा. ए बाबा, मागेच राहायला वाटतो. थांब बाबी, त्याला घेऊन येते. अग थांब थांब, तू कुठं चाललीस? बाबा येतील, पण आता तू आहेस ना इकडं. पाया पडल्या बिगर माघारी फिरायचं नसते. पड पड, पाया पड. आजी. अरे वा, सुखी हो, सुखी हो. मी आलेच बाबाला घेऊन. लय गोड आणि हुशार आहे पोरगी. बाबा, तुझ्या डोळ्यात पाणी, तुला काटा वगैरे लागला का? तुझी शूज काढ, तुझी शूज काढ बघू मला. नाही, ठीक आहे. ठीक आहे ना, मग चल ना तिकडे, देवीला नमस्कार कर. नाही, आता निघूया आपण. पाया पडल्या बिगर माघारी फिरायचं नसतंय असं बोललात आजी. तू पटलीस ना पाया? हो, मी पाय पटले देवीचा आणि आजीचा. मग माझाही नमस्कार पोहोचला. चल निघूया आपण. चालेल. काय ग, झाल्या जाणू की तुझ्या प्रदक्षिणा? आता मग काय मागायचंय ती देवीला? वय चल बघ, तुझी लाडकी नणंद काय करते. काय झालं, काय केलं हिनं? काय केलं, फरशी पुसत होती बाहेर आणि तेव्हाच ऑफिस मधला माणूस आला हिची सही घ्यायला. त्याने बघितलं हिला काम करताना. काय गई, हजारदा तुला सांगितलंय दरवाजा लावून केरनला आधी पुसत जा म्हणून. तू काय हे सगळं मुद्दाम करतेस का ग? बाहेर जगायला सांगायला की आम्ही तुझा किती छळ करतोय ते? मुद्दामूनच करायली ती, अशी नाही ऐकणार. ताई, काय करतेस तू? ही होणारी बायको आहे माझी. तू काय अशी बघतेस माझ्याकडे? हे बघ, अजूनही सांगतोय मी तुला, माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घाल, या सगळ्या त्रासातून मुक्त करेन मी तुला. सोड. झालं, बघितलं काय?
चुंब झाला तरी पीळ का अजून सुटत नाही. स्वयंपाकाचं बघ. घरातल्या बाहेरच्या नाही. घराच्या बाहेर पाऊल जरी ठेवलंस ना आता दावणीला बांधून ठेवेन. बाबा अंधारात जंगलातून येताना किती भीती वाटत होती ना. हो ना, मी तर घाबरलोच होतो. ताई हवाय का तुला दूध आणू मी? मला ताण लागले, पाणी पाहिजे. ठीक आहे, आणतो मी. तू गाडी बस. तुला बी हाऊस न कार न फिरायची. अग त्यापेक्षा आपली जुनी बाईक बरी, अजून बी जास्त एव्हरेज देते ती. काय हो, तुम्हाला ना पैसा मिरवताच येत नाही. असं मोठ्या पार्टीत गेल्यावर असं छान गाडीतून बाहेर पडावं असं इम्प्रेशन पडत बघा. रेनू इम्प्रेशन कार नसत ग, आपल्या वागण्या बोलण्यात न पडत असत. काय झालं, इम्प्रेशन खाली पडलं का काय तुझ? जया जया होता तिथं. काय हे कशी काय असतील? जयाच होता. अगं अगं थांब, अगं तिथं होता. तो कोण आहे इथं? आमच्या इथे प्रो कसे असतील? उगा आपलं काहीतरी खोळ्यावानी तुझ. तोच प्रश्न मला बी पडलाय, पण आपला जयाच होता. रेणू तुला भास झाला असल, त्यांच्यावानी दिसणारा दुसराच कोणतरी माणूस असल. गेलेला माणूस कसा परत येईल? नाही हो, तुम्हाला शपथ घेऊन सांगते मी आपला जयाच होता. त्या गौरा पाहिलं तुम्ही याड्यात काढायला की गेलेला माणूस परत येईना म्हणून? आणि तुझं काय चाललंय आता? चल आपण त्याच विचारूयात का? अगं चल. ए गौरे आण ना चा लवकर. त्या पोरांना जेवण बरी येळेवर घेऊन गेली आणि आपल्या चा दिली इतका येळ. आण लवकर, किती आहे ग, दे चल लवकर. ओ जाऊ बाई, थांबा थांबा. ओ तुम्ही लई जाच करता तिचा, तुम्ही इशबीश टाकलं असेल चा मध्ये. अरे देवा माई, अरे देवा माई. अम्मा पाणी आण ग. माई माई उठ बघू, लवकर उठ. माई काय झालं? मी घे पाणी, प्या. घे घे पाणी घे. बस बस. अयो काय झालं तुम्हाला? अग काय सांगू, एकदम चक्करल्यासारखं झालं ग. आता देवळात आलात तुम्ही एवढ्या उशिरा? एवढ्या उशिरा पण कशाला थांबायचं तिथं? कशाला थांबायचं म्हणजे, सांगितलं होतं ना तुम्हाला माझं व्रत आहे म्हणून. मी बी सांगितलं होतं ना व, झेपत नाही तर करायचं कशाला. माई उठा बघू, आपण खोलीत जाऊ या. उठा पाय
उचलना झालेत ग माझे सारख्या देवीला प्रदक्षिणा घालून घालून पाय दुखायलेत ग कस व्हायचं तुझ्या दादांसाठी व्रत केलंय ना मी मग उद्या भी जावं लागल देवळात नाही अमाई तुम्ही उद्या नाही जायचंय मग दादा जातील प्रेक्षक हो आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.